देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबरला साजरा झाला. त्यानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन पॅनेलमध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 या काळात सेवा व समर्पण अभियान विविध कार्यक्रमाद्वारे साजरा होणार आहे. त्यानुसार जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा आणि पनवेल भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व व जीवनावरील आधारित 3 दिवसीय प्रदर्शनीचे ओरियन मॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते सुनील घरत, भाजपचे शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, माजी उपमहापौर नगरसेविका चारशिला घरत, नगरसेविका दर्शना भुईर, राजश्री वावेकर, रुचिता लोंडे, ॲडव्होकेट वृषाली भागमरे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओरियन मॉलचे संचालक मनन परुळेकर, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेटकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, चिन्मय समेळ, प्रसाद हनुमंते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सदैव गरीब, वंचित, दलित, आदिवासी, मागास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत. अनेक दशकांनंतर समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज मोदी सरकारकडून ऐकले जात असून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार सज्ज आहे. श्री नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान म्हणून 7 ऑक्टोबर 2021 जनतेच्या आशीर्वादाने जनसेवक म्हणून 20 वर्ष पूर्ण करत आहेत. हा सुखद योगायोग व आनंदी क्षण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 या काळात सेवा व समर्पण अभियानांतर्गत दिव्यांगांना कृत्रिम अवयव, उपकरणे वाटप, आरोग्य तपासणी शिबिर, गरीब वस्ती, अनाथाश्रम, वृद्धाश्रम व रुग्णालयांना भेट देऊन फळे वाटप, प्लास्टिक निर्मूलन मोहीम, रक्तदान शिबिर, धान्य वाटप, कापडी पिशव्यांचे वाटप, नदी सफाई अभियान अशाच प्रकारे विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत. ओरियन मॉलमध्ये आज 18 सप्टेंबर, काल 17 सप्टेंबर, कालच आपण संध्याकाळी बातम्या पाहिल्या असतील आणि आज सकाळी आपण वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहिल्या असतील की संपूर्ण देशामध्ये एक नवा विक्रम झाला. एका अर्थानं तो विश्वविक्रम आहे की ज्या रोगानं एक जवळपास 1.5 वर्षापूर्वी आपल्या जगाला व्यसन घातली आणि पाहता पाहता आपल्यापैकी अनेक जणांना गमावं लागलं, अनेक व्यवसाय बंद पडले, अर्थचक्र थांबलं, त्या करोना रोगाच्या वरची लस ही एका दिवसामध्ये देशामध्ये 2.5 कोटी लोकांना दिली गेली. हा जागतिक स्तरावरचा एका अर्थानं विक्रम आहे. अशा अनेक विक्रमांनी ज्यांचं आयुष्य हे सर्वार्थानं अभिमानानं उभं राहिलं ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा काल वाढदिवस. आणि त्यानिमित्तानंच निरनिराळ्या ठिकाणी सुरू असलेले जे उपक्रम आहे, या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी आहेत 2014 पासून सूत्र हातामध्ये घेतली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या देशानं जे जे आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं अशा अनेक गोष्टी पाहायला सुरुवात केली. अगदी सामान्यातल्या सामान्य स्तरामधल्या नागरिकांची बँकेमध्ये खाती उघडली जाणं जनधन खात्यांच्या माध्यमातून, आणि त्या माध्यमातून या देशामधल्या जवळपास 60 कोटी घरांची खाती जनधन योजनेमध्ये उघडली गेलेली आहेत. मला असं वाटतं की हे नव्यानं घडलं असं एक एक करत कितीतरी गोष्टी आपल्याला सांगता येतील. उज्ज्वला गॅस सिलेंडरच्या माध्यमातून या देशामधल्या जवळपास 11.5 कोटी या महिलांपर्यंत त्यानं गॅस सिलेंडर पोचवले गेले. काल परवापर्यंत आपल्यापैकी अनेक जण गॅसची सबसिडी घेत होते, त्यांनी गॅसची सबसिडी सोडली आणि त्यातून जो पैसा निर्माण झाला त्याच्यातून अनेक लोकांपर्यंत हे गॅस सिलेंडर पहिल्यांदा पोचू शकले.
अनेक लोकांच्या घरावरती छत नव्हतं अशा लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेमधून घर देण्याची योजना त्यांनी या ठिकाणी सुरू केली आणि 2022 सालाच्या 15 ऑगस्ट पर्यंत या देशामधल्या प्रत्येकाच्याकडे घर असावं अशी महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री आवास योजना सुरू झालेली आहे. या देशामधल्या ग्रामीण भागामध्ये जिथं शौचालय माहिती नव्हतं तिथे शौचालयं दिली गेली आणि महिलांचा सन्मान राखला जावा त्याला इज्जत घर नाव दिलं गेलं आणि त्या माध्यमातून 8.5 कोटी शौचालयं ही देशभरामध्ये उभी राहिलेली ही आपण सगळेजण पाहू शकतो. अनेक बाबतीमध्ये या देशानं नव्यानं काहीतरी घडताना पाहिलेलं आहे आणि म्हणून आपण पाहिलं की करोना सारख्या रोगानं आपल्याला सगळ्यांना जखडलं. भीती वाटत होती की आपल्यासारख्या गर्दीप्रिय देशाचं काय घडायचं. अशा वेळेला मोदीजी पुढे आले, गरज लागली त्यावेळेला त्यांनी सांगितलं लॉकडाऊन करावा लागेल, गरज लागली त्यावेळेला गरीब कल्याण योजना केली, गरज लागली त्यावेळेला आत्मनिर्भर भारतचं पॅकेज 20,97,000 कोटी रुपयांचं जाहीर केलं आणि त्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळतं की अर्थचक्र हळूहळू रुळावरती येत आहे. आज मला आभार व्यक्त करायचं आहे म्हणजे तुमचं मंगेशजी परवळकर यांचं की मोदीजींच्या स्वप्नातला जो नवा भारत आहे जो घडवण्यासाठी मोदीजी एकटे काम करत नाही आहेत. या देशातल्या सर्व स्तरामधली समाजव्यवस्था काम करते. तरुण पिढी, ज्येष्ठ लोकांची पिढी हे प्रत्येकजण आपापल्या परीनं आपल्या स्वतःचा उत्कर्ष साधत असताना या देशाच्या विकासामध्ये आपला हातभार लावत आहे. मननजींनी बोलत असताना सांगितलं की एक खूप मोठा इम्पॅक्ट मॉल्सवरती झालेला आहे. मॉल्समध्ये दुकानं आहेत, ही सगळी दुकानं सगळ्यात शेवटी आता आपल्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून उघडली गेली आहे आणि त्यामुळे खूप मोठा मोठं नुकसान इथे मॉल्समधल्या दुकानांचं झालंय. पण त्या दुकानांमध्ये काम करणारे जे कामगार आहेत या कामगारांचं नुकसान झालं आणि देशाचं सुद्धा. या दुकानांमधून होणारा व्यवसाय आहे त्या GST नुकसान झालं असं आपण सांगितलं. हा GST जी संकल्पना आली त्यावेळेला प्रचंड विरोध त्याच्यामध्ये निर्माण झाला. आज आपण पाहिलं कालच्या बातम्या आहेत वर्तमानपत्रांमध्ये की काही राज्यांनी सांगितलं की पेट्रोल डिझेलला तुम्ही GST कक्षेमध्ये आणू नका. खरं तर पेट्रोल डिझेलला GST कक्षेत आणलं असतं तर किमान 15 ते 20 रुपयांचा फरक याच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकला असता. ठीक आहे, ते घडू नाही शकलं पण तो GST आज सर्व देशामध्ये ज्यांच्यावरती लावला जातोय त्यांनी मोठ्या या ठिकाणी उत्साहानं स्वीकारलाय. कारण आज जे व्यावसायिक प्रामाणिकपणानं व्यवसाय करतात ते तर टॅक्स भरतच होते पण काही लोक जे टॅक्स न भरता आपले पैसे कमवून या देशाचं नुकसान करत होते त्या लोकांना या GST कक्षेत आणल्यामुळे सगळ्यांच्या मध्ये समानत्वाची भूमिका आहे की आज मी टॅक्स भरत होतो गेली 10 वर्ष 15 वर्ष तर माझ्या बरोबरीनं स्पर्धा करणारा त्यालाही टॅक्स भरावा लागेल किंवा तोही या देशाच्या जडणघडणीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकेल असं तुमच्या माझ्यातल्या प्रत्येकाला या देशाच्या जडणघडणीमध्ये सहभाग घ्यायला मोदीजींनी लावलाय आणि त्यामुळे हा जो नवा भारत घडतोय या नव्या भारताच्या जडणघडणीमध्ये आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी सहभाग आहे. तो सहभाग उत्स्फूर्तपणा कसा देता येईल याचा विचार आपण केला पाहिजे.